हॅलो, मी राजश्री आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्ये मँगो केक कसा तयार करायचा ही रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही बघूच शकतात या केकचं टेक्स्चर किती मस्त आहे. यामध्ये आपण फ्रेश मँगोचा वापर करून हा केक बनवणार आहोत. यासाठी लागणारं साहित्यसुद्धा खूप बेसिक आहे, जे आपल्या घरी अवेलेबल असतं. आणि टेस्टमध्ये हा केक तर खरोखर खूप मस्त लागतो. मागे काही दिवसांपूर्वी मी मदर्स डे स्पेशल केकचा व्हिडिओ टाकला होता, तेव्हा मला खूप जणांनी सांगितलं होतं की तू मँगो केक दाखव म्हणून, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी अपलोड करते. या केकच्या बाबतीत मी तुमच्यासोबत खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स देखील शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. या रेसिपीसाठी फक्त आपल्याला एक आंबा लागणार आहे. एक मीडियम साईजचा आंबा घ्यायचा आहे, त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्या अशा पद्धतीने मी मँगो पल्प बनवून घेतलेला आहे. या रेसिपीसाठी आपण मैद्याचा वापर करणार नाही. या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे, रवा आपल्याला 1.5 कप घ्यायचा आहे. या ठिकाणी घेतलेला रवा आपण स्वच्छ चाळून घेतलेला आहे, नंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. या रेसिपीसाठी तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकतात. त्यानंतर या ठिकाणी आपण 1/2 कप घेतलेली आहे पिठी साखर, 1/2 कप आपल्याला तेल लागणार आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरत असाल तर तो मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून वापरा, टेक्स्चर केकचं खूप छान येईल. एका मँगोचा वापर करून आपण जो मँगो पल्प बनवून घेतलेला होता तो यामध्ये आपण घालूयात. या ठिकाणी मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे. केकमध्ये वापरलेलं सगळं साहित्य हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं वापरायचं आहे. सगळ्यात आधी आपण यामध्ये थोडं दूध घातलेलं आहे, त्यानंतर कट अँड फोल्ड मेथडने आपण बॅटर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आवश्यकतेनुसार या केकमध्ये आपण थोड्या थोड्या दुधाचा वापर हा करणार आहोत. अशा पद्धतीने बॅटर मिक्स करत असताना नेहमी कट अँड फोल्ड मेथडने मिक्स केलं तर बॅटर हे व्यवस्थित तयार होतं आणि आपल्याला दुधाचा व्यवस्थित अंदाजसुद्धा येतो. तर या ठिकाणी मला टोटल 1/2 कप इतकं दूध लागलेलं आहे आणि या पद्धतीने मी याचं बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे. मग एका विस्करच्या मदतीने सगळं बॅटर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे यामध्ये लम्पसुद्धा राहणार नाहीत. केकमध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि रवा हा फुलतो, त्यामुळे किमान 1/2 ते 1 तासासाठी आपण हे साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. या ठिकाणी आपण केक टिनला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेऊयात. तुम्ही या केकसाठी बटर पेपर किंवा पाशवन पेपरचा वापरसुद्धा करू शकतात. या केकचं जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते किमान 1 तासासाठी ठेवलं तर तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. 1 तासासाठी मी हे बॅटर ठेवलेलं आहे, पण जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 1/2 तासासाठी सुद्धा हे बॅटर ठेवू शकतात. 1 तासासाठी हे बॅटर मी ठेवलेलं होतं. यामध्ये आपण 1/2 कप दूध घालूयात आणि 1/2 टीस्पून आपण यामध्ये बेकिंग पावडर घालूयात, म्हणजे 1 टीस्पून आणि 1/2 टीस्पून. त्यानंतर एका विस्करच्या मदतीने सगळं बॅटर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याचं एक छान बॅटर तयार करून घेऊयात. हे बॅटर मिक्स करत असताना एकदम हळूवार पद्धतीने मिक्स करायचे. तुम्हाला फास्ट दिसत असेल कारण हा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे. सो फायनली तुम्ही या केक बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात. अशा पद्धतीचं बॅटर हे तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. पटकन आपण हे केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. एखाद्या केक टिनचा वापर न करता कुकरच्या भांड्याचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी सुद्धा कुकरच्या भांड्याचा आज वापर केलेला आहे. त्यानंतर मग तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामधले एअर बबल्स पण निघून जातील आणि तुमचं बॅटर हे इव्हनली स्प्रेड सुद्धा होईल. तर या ठिकाणी मी कढई किमान 10 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी कुकरचा सुद्धा वापर करू शकतात. कुकरचा वापर करत असाल तर त्याची शिट्टी आणि गॅस्केट हे दोन्ही तुम्हाला काढून वापरायचं. तर हा केक बेक होण्यासाठी तुम्हाला टोटल 35 ते 40 मिनिटं लागू शकतात. या केकला मला 37 मिनिटं लागलेली आहेत आणि माझा केक हा इथे तयार झालेला आहे. हा केक तुम्ही 32 ते 33 मिनिटांनंतरच उघडून बघा. जर तुम्ही आधी उघडून बघितलं तर तुमचा केक हा कच्चा राहण्याची शक्यता असेल. आणि केक हा व्यवस्थित बेक झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही एखाद्या टूथपिकचा किंवा सुरीचा सुद्धा वापर करू शकतात. आणि जोपर्यंत तुमचा केक हा नॉर्मल रूम टेम्परेचरला येत नाही तोपर्यंत तो केक टिनमधनं काढू नका. तर तुम्ही बघू शकतात आपला मँगो केक हा तयार झालेला आहे. आय होप मी तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअरली सांगितलंय. आणि तरीसुद्धा तुमच्या या केकच्या बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात.
जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी राजश्रीज किचनला सबस्क्राईब करा.